नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या शासन निर्णयाच्या आदेशाची केली होळी. अहमदनगर पोलीस दलातर्फे जनजागृती मीडिया व्हॅनचे उद्घाटन, तर वृक्षारोपणाचा कार्यक्रमही संपन्न. चाकण MIDC मधील कारखानदारांनी केलं GST स्वागत. आणि पारगाव सुद्रिक येथे अल्पवयीन मुलीला जातीवाचक अश्लील शिवीगाळ करून मारहाण. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96-23-72-13-45 आणि 89-99-09-76-69. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात सविस्तर वृत्त. भाजप सरकारने सरसकट कर्जमाफीच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन मोडीत काढून कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासन निर्णयाच्या आदेशाची होळी करून शासनाचा निषेध केलाय. भाजप सरकारने सरसकट कर्जमाफीच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन मोडीत काढून कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र राहुरी तालुक्याच्या पश्चिमेकडील 17 गावातील शेतकऱ्यांनी शासन निर्णयाच्या आदेशाची होळी करून शासनाचा निषेध नोंदवलाय. संत महिपती महाराज यांची पावनभूमी ताहराबाद आणि परिसरातील 17 गावातील शेतकऱ्यांचा दिनांक 1 जुलै रोजी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याप्रसंगी परिसरातील अनेक गावातील शेकडो शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या. तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या ताहराबाद आणि परिसरातील 16-17 गावे ही 5 वर्षांपासून 50 पैशांपेक्षा कमी आणेवारीत आहेत, त्यामुळे त्यांचे शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे मोजकेच आहे. तरीही या परिसरातील शेतकरी 5 वर्षांपासून सहकारी सोसायटीचे कर्ज नवे जुने करण्यासाठी व्याजी पैसे घेऊन 97-98% वसूल बँकेत भरणा करत आहेत. त्यासाठी वाढीव कर्ज घेऊन सभासदांवर कर्जाचा बोजा वाढला आहे. शेतकऱ्यांच्या लाक्षणिक संपामुळे भाजप सरकार नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी काहीतरी योग्य निर्णय घेईल असे शेतकऱ्यांना वाटले होते. परंतु सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांवर अन्याय करून त्यांना थकबाकीदार करण्याचा फतवाच काढला आहे. त्यामुळे सभासदांनी स्वतः होऊन संपूर्ण गाव कर्जमुक्त करण्याचा निर्धार केलाय. शेतकऱ्यांवर कोणत्याही बँकेचे असणारे कर्ज कर्जमुक्त होईपर्यंत भरणार नाही असा ठाम निर्णय मेळाव्यादरम्यान घेण्यात आलाय. महाराष्ट्रातील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी कोणतेही कर्ज बँकेत भरणा करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले. तर शासनाने पूर्ण कर्जमाफी घोषित करावी, अन्यथा शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय. परिस्थिती नसताना नियमित कर्ज भरले हा आमचा अपराध आहे का असा सवाल शेतकऱ्यांनी सरकारला केलाय. यावेळी मोहन वाबळे, राजाबापू वाबळे, रावसाहेब वाबळे, ज्ञानदेव वाबळे, अण्णा विधाटे, आनंदा आंबेकर, संजय मुसमाडे, गंगाधर काकडे, संदीप मुसमाडे, वसंत पवार आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी संत कवी महिपती महाराज या ठिकाणी 17 गावचे अवर्षणग्रस्त शेतकरी यांनी आज तागायत जो निर्णय घेतलेला होता प्रत्येक गावातून की आपण कर्जमुक्त राहायचं, रेग्युलर कर्ज भरायचं, पण आज मितीला सरकारने आपल्या तोंडाला जी पानं पुसली, म्हणजे ज्यांनी कर्ज नियमित भरले व जे सरकारच्या कुठल्या तरी योजनेला हातभार लावत आहेत अशा लोकांना सरकारने पूर्णतः वाऱ्यावर सोडले.
मी 17 गाव व माझ्या तांबेरे गावच्या वतीने पूर्णपणे याला पाठिंबा देतो व आज आपण जो निर्णय घेतला की जनहित याचिका जी औरंगाबाद खंडपीठामध्ये जाहीर करायची याला सर्वांच्या वतीने मी पाठिंबा देतो व सरकारचा जे नियमित कर्ज भरणार आहेत यांच्या तोंडाला पानं पुसलीत त्याचा मी जाहीर निषेध करतो. जय हिंद. निर्णय घेतला त्या कर्जमाफीमध्ये असा मुद्दा उचललेला आहे का 2016 पर्यंत जो शेतकरी थकीत असेल त्याचीच कर्जमाफी मुक्त होईल. 2017 म्हणजे 1/4/2016 आणि आत्तापर्यंत शेतकऱ्याने या ग्रामीण भागामध्ये आज इथं जे 17 गावचे शेतकरी जमा झालेले आहेत यांची आणेवारी 2012 ते 2017 50 पैशाच्या आतील आणेवारी हा आवर्षण प्रवरण क्षेत्र 17 गावचा आहे आणि या 17 गावामध्ये कायम ही दुष्काळी परिस्थिती असते. हा ड्राय एरिया आहे आणि ड्राय एरिया असल्यामुळे कधीही पाऊस कमी होतो. इथं पर्जन्यमान कमी असल्यामुळं येथील शेतकरी कायमस्वरूपी हे हलाकीचं जीवन जगत आहे आणि शेतकऱ्यांना जो निर्णय घेतला या शेतकऱ्याच्या विरुद्ध निर्णय घेतलेला आहे. या 17 गावामध्ये कर्ज जो शेतकरी घेतो त्याचं फक्त पीक कर्ज असतं. साधारणतः हाताच्या बोटावर मोजणं की शेतकरी ट्रॅक्टर घेऊ शकतात, पाईपलाईन करू शकतात, परंतु या ग्रामीण भागामध्ये पीक कर्ज बाजरी म्हणा, सोयाबीन, तुमची तूर, मूग, उडीद, भुईमूग, मका या पिकासाठी कर्ज घेतलं जातं. या पिकाचं कर्ज शेतकरी घेताना 1/4 पासून कर्ज वितरित केलं जातं जिल्हा बँकेच्या माध्यमातून, परंतु पुढील 1/4 येऊपर्यंत शेतकऱ्याजवळ अपुरा उत्पन्न जर आलं तर त्याला कर्ज भरण्याची ऐपत नसते. म्हणून या जिल्हा बँकेच्या माध्यमातून नवजुनं केलं जातं, शेतकऱ्याच्या कर्जाचं पुनर्गठन केलं जातं. पुनर्गठन किंवा नवजुनं करण्याचा उद्देश शेतकरी थकीत राहू नये हा आहे आणि या नवजुनं करताना शेतकऱ्याजवळ व्याजाची रक्कम भरायची असेल तर तो व्याजाची रक्कम भरू शकतो उत्पन्न कमी असल्यामुळं आणि चालू वर्षाचं लोन उचलून त्याच्यात ते लोन टाकलं जातं आणि शेतकऱ्याचं हे चालू खातं होतं. शेतकऱ्याच्या हातात कुठलीही रक्कम पडत नाही, उलट शेतकऱ्याला ते व्याज भरण्यासाठी घरातून पैसे घालावे लागतात आणि असं करत असताना ही गेली 50 वर्षाची परिस्थिती या भागातली आहे आणि नवजुनं करीत करीत हा शेतकऱ्याच्या डोक्यावर हा कर्जाचा डोंगर चढलेला आहे. प्रत्यक्ष हे शेतकरी 20 वर्षापासून थकबाकीदार आहे, परंतु कागदोपत्री नवजुनं केल्यामुळं हे शेतकरी 2016 ह्या जो शासनाचा निर्णय त्याच्या थकीत न दिसता हे शेतकरी फक्त 2016च कर्ज घेतला आहे असं दिसतात. म्हणजे चालू बाकी शेतकऱ्यावर आहे. हा शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे आणि ह्या अन्यायकारक निर्णय आमचं म्हणणं असं आहे का हा 2016 ऐवजी शासनाने जो जी आर काढला 2016 ऐवजी 2017 हा 31/3/2017 हे ग्राह्य धरून शासनाने कर्जमाफी केलीच पाहिजे आणि जर शासनाने कर्जमाफी केली नाही याच्या विरुद्ध ह्या 17 गावातील शेतकरी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही मार्गाने तो आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांनी हे खंडपीठ जाणे शेतकऱ्यांनी जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय आज सर्वानुमते घेण्यात आलेला आहे आणि बुधवारी 5 तारखेला आम्ही औरंगाबाद खंडपीठामध्ये ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्याला 17 गावच्या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत हे शासनाने याची नोंद घ्यावं असे मला तरी वाटतं. थोडे बांधलं आता जे झाले संत कवी मैपती महाराजांच्या पदप्रशाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज आम्ही हा नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांचा जो मेळावा घेतलेला आहे या मेळाव्याचं उद्दिष्ट असं आहे की या नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांना शासनानं आपल्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करावं कारण आमची जर 5 वर्षापासून कमी 50 पैशापेक्षा कमी आणेवारी आहे तरी आम्हाला शासनानं डावलून शासनानं असा निर्णय घेतला आहे की जो रोज शाळेत जातो त्याला 100 पैकी 25 मार्क आणि जो कधी मधी शाळेत जातो
त्याला 100 पैकी 150 मार्क देऊन शासनानं नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांचा अन्याय केला आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्या त्या अन्यायाच्या विरोधात आज हे निर्णय घेतला आहे की 5 तारखेला आम्ही औरंगाबाद खंडपीठामध्ये जाऊन जनहित याचिका सादर करणार आहोत. आज सगळ्या मेळाव्यामध्ये असा निर्णय घेऊन आम्ही आमचा मेळावा संपन्न केला आहे. जय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. मागील 29 वर्षांपासून करबा पेठ पुणे ते शिर्डी या साईबाबा पालखी सोहळ्याचे स्वागत शिरूर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या कोरेगाव भीमा येथे मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आलंय. यावेळी महामार्गावर रांगोळी आणि पालखीवर फुलांची उधळण करण्यात आली आहे. पुणे येथून श्री साईबाबा पालखी समितीची पालखी दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे जात असते. जनजागृती आणि सामाजिक भान याचबरोबर साईबाबांचे विचार जनमानसात पोहोचवण्याचे काम या पालखी सोहळ्यामार्फत केले जाते. या पालखीत समाजातील विविध प्रकारचे लोक सहभागी झालेले आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, पोलीस, राजकीय आदी लोक आहेत. यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष श्यामराव वीर यांनी सांगितलं की 28 वर्षांपूर्वी अवघ्या 5 लोकांसोबत सुरू झालेली ही पालखी आज सर्वात मोठी झाली आहे. या पालखी सोहळ्यास 2500 ते 3000 साईभक्त सहभागी झाले आहेत. पालखी ज्या ठिकाणी मुक्कामी असते तेथे पालखीतील साईभक्त लोकांना व्यसनाधीनता आणि स्वच्छता याबद्दल जनजागृती करत असतात. तसेच या पालखी सोहळ्यासाठी खास रुग्णवाहिका सोय देखील समितीच्या वतीने करण्यात आली आहे. पालखी श्यामराव वीर यांच्या अध्यक्षतेखाली असून यामध्ये गोकुळ राहुरकर, देविदास फडतरे, संजय खरुटे आदी प्रमुख सहभागी झाले आहेत. कोरेगाव भीमा येथे पालखी सोहळ्याचे स्वागत आणि भोजन व्यवस्था शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र महादबा गव्हाणे आणि देविदास फडतरे यांनी केले असून स्वागत प्रसंगी घोडगंगा कारखान्याचे संचालक विठ्ठलराव ढेरंगे, कोरेगाव भीमाचे माजी सरपंच बाळासाहेब फडतरे, शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य PK गव्हाणे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संचालक नारायण फडतरे, माहिती सेवा समितीचे शिरूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे आदी ग्रामस्थ आणि साईभक्त उपस्थित होते. माझं नाव गोकुळ रावकर आहे. पुण्यातनं जी साईबाबांची पालखी जाते त्या पालखी समितीचा मी सहखजिनदार आहे. पुण्यातनं जे पालखी जाते तर शिर्डीला बऱ्याचशा पालख्या येत असतात. तर गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे ते शिर्डी हा पालखी सोहळा आहे. हा पालखी सोहळा गेले 29 वर्ष सातत्याने चालू आहे आणि पालखीला यावर्षी 29 वर्ष पूर्ण होत आहे. पुढल्या आता पुढचं जे वर्ष आहे ते शताब्दी वर्ष आहे. पालखी सोहळ्यामध्ये बरेचसे अमरावती, रत्नागिरी अशा विविध भागातनं पालखी सोहळ्यामध्ये भक्त सहभागी होत असतात. तसेच पुण्यामध्ये सुद्धा डॉक्टर, वकील, उद्योगपती, काही बिल्डर्स या पालखी त्या सोहळ्यामधनं चालत असतात. प्रत्येक भक्ताला वेगवेगळा अनुभव येतात. प्रत्येक वर्षी ह्या वारीमध्ये भक्तांची वाढ होत आहे. पालखी सोहळा समिती नुसतीच पालखी काढत नसून सामाजिकसुद्धा वृक्षारोपण, व्यसनमुक्ती असे कार्यक्रम राबवते. आणि आम्ही आता गुरुपौर्णिमेला गेल्यानंतर पुणे जे व्यसनमुक्ती भक्त आहेत ते समाधी मंदिरामध्ये जाऊन त्यांचा संकल्प सोडून ते व्यसनमुक्त होणार आहेत. असे बरेचशा गेले आम्ही 29 वर्ष हा सातत्याने व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवतो. तसंच रस्त्याने जाताना आम्ही जागोजागी वृक्षारोपण करत असतो. बऱ्याचशा भक्तांनी आम्हाला सांगितलेलं आहे की व्यसन सुटल्यामुळं माझ्या कुटुंबाचं, माझ्या संसाराचं. ओम साईराम, मी एक साईभक्त बोलते आहे. पुणे ते शिर्डी जी वारी पुण्यावरून निघते त्या वारीमध्ये मी गेले 8 वर्ष झाले पायी वारी करते. आणि पालखी सोहळा समिती जी पुण्यातून निघते ती गेली 29 वर्ष ही
ही वारी काढते. या वारीमध्ये जी एकमेकांना भेटून जी आपुलकी निर्माण होते या वारीमध्ये जी म्हणजे ते या वारीची खासियत म्हणावी लागली. सगळ्यांना सांभाळून घेते ही वारी आणि वारी सगळ्यांनी करावी. जशी माऊलींची तुकारामांची वारी त्याचप्रमाणे बाबांची जी वारी निघते त्या बाबांची जी शिकवण आहे एकमेकांना सहाय्य करू आणि गोरगरिबांना खायला प्यायला घालून त्यांचे जे काही थोडेफार दुःख आपल्याला कमी करता येईल या पद्धतीने आपण सगळ्यांनी त्या वारीला हातभार लावावा आणि त्यांची बाबांची शिकवण आपण पुढे सातत्याने चालू ठेवावी. गेल्या 100 बाबांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त पुण्यावरून भरपूर पालख्या निघणार आहेत आता किंवा महाराष्ट्रातून भरपूर पालख्या निघणार आहे पण या वारीचं एक वेगळेपण आहे. शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये गेल्यानंतरून ही वारी इतक्या जय्यत जाते इतक्या म्हणजे मानाची म्हणून शिर्डीमध्ये ही वारी मांडली जाते. या वारीचं हे एकच खूप म्हणजे चांगली सांगण्यासारखी गोष्ट आहे की वारी सगळ्यांना सांभाळून घेते. या वारीमधले नियम अटी अगदी सर्वसामान्यांना आवडतील असे आहेत त्यामुळे या वारीला भरभरून प्रतिसाद. पुणे साईबाबी साई पालखी सोहळा समिती पुणे यांचा हा सोहळा आमच्या कोरेगाव भीमा येथे आज साजरा करण्यात आलेला आहे. सकाळी ज्यावेळेला पालखीचं आगमन झालं त्यावेळेला कोरेगाव भीमाच्या सेवेपासून पालखीचं फटाक्याच्या जल्लोषात आणि फुलांच्या वर्षावामध्ये पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी गावातील प्रत्येक पदाधिकारी गावकरी सर्व आवर्जून बाबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी रांगा लावलेल्या होत्या. बाबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी रांगा लावलेल्या होत्या. अत्यंत महत्त्वाचा असा हा सोहळा बाबांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती दाखवली. 39 वर्ष असून 5 लोकांनी सुरुवात केली सुरुवातीला ते करून नंतर हळूहळू वाढत जाऊन आत्तापर्यंत 3000 साई भक्त झालेले आणि सर्वात महत्त्वाचं निवास व्यवस्था स्वच्छता अभियान व्यसनमुक्ती राबवले जाते आपल्या इथं. स्वच्छता अभियानमध्ये प्रत्येक गावात ज्या ठिकाणी पालखी जाईल त्या ठिकाणी आमचे 50 साई भक्त मागं थांबून ज्या गावात जे काही घाण कचरा पालखीच्या वतीनं झालेला असतो तो गोळा करून पालखीबरोबर घेऊन देतात. तसंच व्यसनमुक्ती म्हणाल तर जो साई भक्त पायवारी करतो की बाबांना काय द्यायचं गुरुपौर्णिमेनिमित्त मग जर काय व्यसन असेल तंबाखू असेल सिगरेट असेल दारू असेल तर बाबांच्या चरणात तिथे जाऊन अर्पण करून व्यसनमुक्ती राबवलं हेच गुरुदक्षिणा म्हणून बाबांना द्यायला. आणि पुण्याच्या वतीने साईबाबा पालखी सोहळा समितीच्या मार्फत शिर्डी संस्थांनी आत्ता आम्हाला सुविधा केंद्र स्थापन करण्याची परवानगी दिलेली त्यामध्ये जसं बालाजी देवस्थान आहे किंवा दर्शन व्यवस्था रूम व्यवस्था व आरतीची व्यवस्था या माध्यमातून पुणे साईबाबा पालखी सोहळा समिती साई पालखी भवन इथे राबवण्यात येणार आहे. गजानन गव्हाणे, C24 तास, कोरेगाव भीमा. मंचरमध्ये नागरिकांना सध्या 45% या प्रमाणात धान्य वाटप होत असून हे धान्य 76% या प्रमाणात नागरिकांना मिळावे अशी मागणी आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीनं केली आहे. मंचरमध्ये नागरिकांना सध्या 45% या प्रमाणात धान्य वाटप होत असून हे धान्य 76% या प्रमाणात व्हायला हवे होते मात्र संबंधित पुरवठा अधिकाऱ्याने मंचर हे गाव ग्रामपंचायत असताना ते शहर असल्याचा अहवाल तयार केला त्यामुळे नागरिकांना 45% या प्रमाणात धान्य मिळतंय. पुरवठा अधिकाऱ्याने चुकीचा अहवाल बनवल्याने नागरिकांना कमी धान्य मिळत आहे. याबाबत लवकरच भारतीय जनता पार्टीचे आंबेगावचे पदाधिकारी पालकमंत्री गिरीश बापट साहेब यांची भेट घेणार असल्याचं भारतीय जनता पार्टीचे आंबेगावचे प्रवक्ते नवनाथ थोरात यांनी सांगितलंय. नमस्कार, मी नवनाथ थोरात, आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता. त्याचबरोबर माझ्या समवेत मंचर शहराध्यक्ष गणेशजी मानखिले व आमचे तालुक्याचे कार्यालय प्रमुख सुशांतजी थोरात. आजचा जो विषय आहे खऱ्या अर्थाने काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या मंचर गावामध्ये जे राशन आपल्याला वाटलं जाते आत्ता सध्या ते 45% वाटलं जाते. खऱ्या अर्थाने काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तिथे मंचर गावाचा उल्लेख हा शहर झाला त्यामुळं नवीन GR नुसार तिथे आपलं 45% याची नोंद झालेली आहे. खरं पाहता गेलं तर आपण जुन्नर पाहतोय
नारंगाव पाहतोय व राजगुरुनगर पाहतोय या भागामध्ये 76% हे धान्य भेटत आहे. मंजर हे शहर नाही, अजून हे गाव आहे, कारण इथे ग्रामपंचायत आहे. आम्ही आमचे आदरणीय पालकमंत्री गिरीजी बापट यांच्याकडे जाऊन, आमचे तालुका अध्यक्ष असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतात, आम्ही तिथे जाऊन त्यांना सांगणार आहे की त्या शहरमध्ये पुन्हा एकदा बदल व्हावा व आमचं मंजर हे गाव आहे, त्यामुळे आम्हाला इथे 76% हा पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना राशन इथं भेटलं पाहिजे व जे गोरगरीब जनता आहे त्यांना न्याय भेटला पाहिजे. तो आवाज आम्ही तिथे जाऊन आम्ही त्यांना सांगणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या जीआरची आम्हाला सर्वांना खात्री आहे यामध्ये चेंज होऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 76% पुन्हा एकदा धान्य आपल्या सर्वांना भेटन याची मी आपल्या सर्वांना खात्री देतो. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंसर. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. अहमदनगर पोलीस दलातर्फे जनजागृती मीडिया व्हॅनचे उद्घाटन पालकमंत्री श्री राम शिंदे यांच्या हस्ते झालंय. तर यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित शासकीय वृक्षारोपणाचा कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची शपथ घेण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून आर्थिक व्यवहारात होणारी जनतेची फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांची तात्काळ मदत मिळावी यासह महाराष्ट्र शासनाच्या वतीने वनमहोत्सव 2017 उद्घाटन समारंभ शनिवारी सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालाय. यावेळी उपस्थित पोलीस प्रमुख शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, उपाध्यक्षा राजश्री घुले, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपवनसंरक्षक ए श्री लक्ष्मी, उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली आहे. सामाजिक एकोपा टिकवण्यासाठी उत्सव काळात अफवा, मोबाईल संदेश याबाबत घ्यावयाची काळजी, घरफोडी, चोरी, मंगळसूत्र खेचून चोरी यासारखे गुन्हे घडू नयेत म्हणून काय दक्षता घ्यावी याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, सहाय्यक अधीक्षक अक्षय शिंदे, पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, अरुण जगताप, भानुदास बेरड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मीडिया व्हॅन आणि बीट मार्शल गस्तीचं आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे. एक नवीन उपक्रम या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारीवरती प्रतिबंध आणण्यासाठी हा नवीन उपक्रम केलेला आहे. आपल्या शहरामध्ये 20 पथकं कार्यरत असणारे, त्याच्यामध्ये 10 महिला आहेत, 10 पुरुष आहेत. रात्रीच्या वेळेस 10 पथक हे पुरुषांचे असतील. त्याचबरोबर येणाऱ्या कालखंडामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी मोठी शहरं आहेत, शिर्डी असेल, श्रीरामपूर असेल, संगमनेर असेल, तिथे देखील या मीडिया व्हॅनचा आणि बीट मार्शल गस्तीचा आपण आता लवकरच सुरू करणार आहोत. या मीडिया व्हॅनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे संदेश राष्ट्रपुरुषाच्या संदर्भामध्ये असतील, लोकांच्या संदर्भामध्ये जातात, त्याच्यावरती कंट्रोल आपल्याला मिळवता येईल. त्याचबरोबर महिलांना, मुलींना चेन स्नॅचिंगसारख्या गुन्हेगारीचा सातत्याने त्याला तोंड द्यावं लागतं, त्यांच्यावरती अन्याय होतो, त्याच्यावर देखील याच्यामध्ये कंट्रोल येईल आणि तातडीने सेवा उपलब्ध होण्यासाठी या मीडिया व्हॅनचा उपयोग होईल. त्याचबरोबर काही पोलिसांच्या मार्फत संदेश द्यायचे असतील जनतेला, त्याच्यातून देखील या मीडिया व्हॅनचा उपयोग हा होणार आहे. आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचे चुकीचे पद्धतीचे काही घडू नये, गुन्हेगारी होऊ नये, कायदा सुव्यवस्था जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीची राहावी अशासाठी या मीडिया व्हॅनचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर बीट मार्शल आणि गस्तीचा देखील उपयोग होणार आहे. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर.
पाबळ जिल्हा परिषद प्रशालेत कृषी दिनानिमित्त 100 वृक्षांचे रोपण करण्यात आले. यासाठी राहुरी कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थ्यांनी पाबळ येथे उपस्थित राहून सहकार्य केलंय. कृषी दिनाचे औचित्य साधून पाबळ येथे जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ आणि बाल विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक वृंद या सर्वांनी एकत्रितपणे तब्बल 100 वृक्षांचे रोपण केले. यासाठी राहुरी कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थ्यांनी पाबळ येथे उपस्थित राहून सहकार्य केलंय. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पाबळ गावातून कृषी दिंडी आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आलाय. यावेळी विद्यापीठाच्या वतीने वृक्ष लागवड करताना जोपासताना बीज निवड, बीज शुद्धी इत्यादी प्रक्रियांची माहिती उपस्थितांना देण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती शाळा नंबर 1 आणि 2 चे अध्यक्ष अनुक्रमे महादेव पानसरे, नवनाथ चौधरी, मुख्याध्यापक सत्वान जाधव, कांता साकोरे, उपाध्यक्ष नागेश चौधरी, सदस्य लता हरगुडे, खुष्णुदा तांबोळी, शेताली गायकवाड, निशा थोरवे आणि पालक कचरू चौधरी, सखाराम झोडगे, गोरक्ष पिंगळे यांच्यासह विद्यापीठाचे प्रतिनिधी अमोल जाधव, सागर फराटे, स्वप्नील पवार, सुहास ढगे आणि नितीन राठोड उपस्थित होते. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. जगाच्या नकाशावर ऑटो हब म्हणून ओळख असलेल्या चाकण MIDC मधील कारखानदारांनी GST चं स्वागत केलंय. या प्रणालीमुळे इन्स्पेक्टर राज संपुष्टात येणार आहे, तर याचा फायदा ग्राहक, व्यापारी आणि कारखानदारांना होणार आहे. GST ची पूर्ण माहिती नसल्यामुळे नागरिक, व्यापारी आणि काही कारखानदारांमध्ये गैरसमज पसरला आहे, त्यामुळे GST ला काही स्तरातून विरोध होताना दिसतोय. परंतु ही प्रणाली सुरुवातीला जरी किचकट वाटत असली तरी पहिल्या 10 प्रकारच्या इतर करांपेक्षा आणि अधिकाऱ्यांच्या जाचापेक्षा सुखकर असल्याचे मत चाकणमधील उद्योजक व्यक्त करतायत. यातून कर प्रणाली सुखकर होऊन ग्राहकांचा फायदा तर होणारच आहे, तर देशाची प्रगतीही झपाट्याने होणार आहे. आज जरी काही प्रमाणात GST काही वस्तू जास्त लागला असला तरी त्याचा हळूहळू फायदा सगळ्यांना होणार आहे, त्यामुळे चाकणमधील कारखानदार हे GST च्या येण्याने खुश आहेत. चाकण हे ऑटोमोबाईल हब आहे आणि GST चं खरं तर आम्ही सगळेजण खूप एक्साइटेड आहोत, कारण वन नेशन वन टॅक्स किंवा आम्ही सुद्धा टॅक्स पे करताना बऱ्याच प्रकारचे टॅक्स पे करतो आणि हे सगळं करताना आमची धावपळ होते, पुन्हा त्याचे कम्प्लायन्सेस आहेत आणि याचा विपरीत परिणाम खरं तर इंडस्ट्री होताना आम्ही अनुभवलेला आहे. GST मुळे होणार काय आहे की एकच टॅक्स आहे, इन्स्पेक्टर राज नसणार आहे आणि याचा पॉझिटिव्ह आणि वी आर व्हेरी हॅपी आणि आम्ही खूप उत्साही आहोत सगळेजणं हे GST ला जाण्यासाठी. आणि हा फक्त इंडस्ट्री नाही तर हे देशाला सुद्धा पुढे घेऊन जाणारा टॅक्स आहे, कारण टॅक्समधून जाणारा पैसा हा डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तिजोरीत जाणार आहे. त्याला कुठलेही आपण स्टेप्स किंवा आपण पायऱ्या किंवा ह्या डिपार्टमेंटकडून त्या डिपार्टमेंटकडे असं काही होणार नाही आहे, डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तिजोरीत जाणार आहे. ह्याच्यातून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणार आहे, आपला देश पुढे जाणार आहे. आणि कस्टमरच्या दृष्टीने आपण पाहिलं तर त्या कस्टमरला सुद्धा अगोदर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स द्यायला लागायचे. म्हणजे एक व्हेकल घ्यायची म्हटलं तर ते व्हेकलची मॅन्युफॅक्चरिंग टॅक्स घेतलेला असायचा आणि तो ज्यावेळेस डिस्ट्रीब्युट करून व्हेकल घ्यायचा त्यावेळेस डिस्ट्रीब्युटरला सुद्धा टॅक्स पे करायला लागायचे. असे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंवर मल्टिपल टॅक्स दिला जायचा. GST मुळे कन्झ्युमरला कुठलाही टॅक्स पे करायला लागणार नाही आहे. GST कल से लागू हो रहा है और हमारे समझ से दिस इज अ व्हेरी गुड स्टेप.
इंटीग्रेटेड मार्केट हो जाएगी सारी, सीमलेस मूवमेंट ऑफ गुड्स होगा, और बहुत सारे लोग जो इसमें नहीं शामिल थे वो ऑटोमेटिकली इसमें शामिल हो जाएंगे, टैक्स रेट बढ़ जाएगा, उत्पादन का कॉस्ट घट जाएगा, क्योंकि सबका इनपुट जो क्रेडिट है सबको लेना है, जिसको क्रेडिट मिलेगा तो उसका कॉस्ट नेचुरली घटना ही चाहिए, और आउटपुट जो टैक्स जो टैक्स पेबल एट द एंड है वो भी 18% है, जो पहले 20-22% होता था वो 18% है, इवन इन जितना भी रॉ स्टील है जैसे, तो वो सब पहले 21-22% तक होता था, अभी वो जब हमारा इनपुट कॉस्ट कम होगा तो नेचुरली हमारी प्राइस भी कम हो जाएंगी धीरे धीरे। हाँ, ये है कि ट्रांजिशन बहुत समय कम है, और इसमें अब बिल्कुल फंडामेंटल चेंज हो रहा है, देखिए फंडामेंटल चेंज होने की वजह से थोड़ी सी लोगों को बहुत आशंकाएं हैं कि कैसे होगा ये, बाकी जहाँ तक मैं समझता हूँ दिस विल बी वेरी गुड थिंग आफ्टर 6 months, 6 महीने की तकलीफ रहेगी ज़रूर, परंतु 6 महीने के बाद में इट शुड बी अ वेरी गुड थिंग फॉर ऑल द स्टेक होल्डर्स, वेदर इट इज़ इंडस्ट्रियलिस्ट और इट इज़ अ ट्रेडर और इट इज़ कंज्यूमर एंड ऑफ कोर्स द गवर्नमेंट। गवर्नमेंट विल ऑल्सो स्टैंड टू बेनिफिट वेरी इमेंसली फ्रॉम दिस, बिकॉज देयर किटी इज गोइंग टू इंक्रीज सब्सटेंशियली। जीएसटी इंडस्ट्री के लिए तो बहुत अच्छा है करके, ये मोदी जी की सरकार ने बहुत अच्छा मूवमेंट लिया है करके, वन नेशन वन टैक्स का करके, इससे मेरे हिसाब से 60-35-40 जो बहुत सारे टैक्स है वो सब होके एक ही हो जाएगा करके, वो स्टेट और सेंट्रल गवर्नमेंट के बहुत सारे अलग अलग टैक्सेस लगते थे वो सारा एक ही हो जाएगा, और इसमें कंज्यूमर को भी फायदा है, कंज्यूमर को कुछ टैक्स का वो हेडेक आने वाला नहीं, जो हेडेक है वो व्यापारी को और इंडस्ट्रियलिस्ट को भरना है टैक्स करके, तो कंज्यूमर को उसका कुछ नहीं है, कंज्यूमर को अपना जो ट्रांजेक्शन है वो चलता रहेगा, उल्टा उसको पक्का बिल मिलेगा, बिल का उसको बहुत बड़ा फायदा हो जाएगा, जो टैक्स का ये होता था उसमें जो नेट में काफ़ी लोग उसमें कवर हो जाएंगे करके उसमें, तो इस हिसाब से ये मूवमेंट बहुत अच्छा है आपका। और जैसे आपको 10 डिपार्टमेंट के साथ जाना है काम करना है, हमको अलग अलग डिपार्टमेंट के टैक्सेस रहते थे, अलग अलग अथॉरिटीज रहती थी, वो कम होके एक ही जगह पे आपका सारा आ जाएगा करके, तो ये सेंट्रल गवर्नमेंट का और स्टेट गवर्नमेंट ने जो भी इन्होंने मूवमेंट लिया कंट्री को आगे ले जाने के लिए, बहुत अच्छा मूवमेंट है, इससे GDP की ग्रोथ होगी कंट्री की करके, और अपना सबका बिजनेस बढ़ेगा, कंज्यूमर को मटेरियल धीरे धीरे जब सब टैक्स लेब में आ जाएंगे तो कंज्यूमर को सस्ता मिलेगा मटेरियल, क्योंकि ज़्यादा टैक्स के दायरे में आ जाएंगे, और छोटे व्यापारी और जो आपने बताया वो विरोध क्यों कर रहे हैं, क्योंकि क्या हो गया कि अभी तक हमको थोड़ा हैबिट नहीं था सिस्टम मेंटेन करने का, कंप्यूटर पे काम करने का, ये थोड़ा हमको लगाना पड़ेगा, जब एक बार आप सिस्टम पे आ जाएंगे तो आपको इसके लिए कोई तकलीफ नहीं होनी चाहिए, क्योंकि क्या आ जाएगा उनका भी जो परचेज रहेगा उसका उनको सेटअप मिलेगा पूरा, सबसे बड़ा फायदा क्या है कुछ सेटअप नहीं मिलता था, अभी वो सारा सेटअप मिलेगा, इंक्लूडिंग चले एक्साइज ड्यूटी का उनको जैसे सेटअप नहीं मिलता था व्यापारी को होलसेलर वगैरह जो रहता था वो सब सेटअप मिलेगा, उसका सेटअप का वो क्रेडिट लेंगे और वो सेल में एडजस्ट कर सकते करके, तो उनको वो भी बेनिफिट हो जाएगा उसके अंदर, और अल्टीमेटली जो भी इंडस्ट्री को कुछ अगर मान लीजिए ये बढ़ेगा क्रेडिट बढ़ेगा तो ऑटोमेटिकली इंडस्ट्री उसको पास ऑन करेगी आगे अपने कस्टमर को, कस्टमर अपने आप कंज्यूमर को पास ऑन करेगा करके, जो भी फाइनल जैसे मान लीजिए व्हीकल मैन्युफैक्चरर है कपड़ा मैन्युफैक्चरर है तो वो अपने आप उसके आगे उसको कंज्यूमर को उसका बेनिफिट आ जाएगा, क्योंकि मार्केट में रेट कम हो जाएगा करके, वो फर्क पड़ने वाला है रेट में करके। विनोद जैन, दीपक चव्हाण, C24 तास। शिरूर तालुक्याचे कोरेगाव भीमा येथे जागतिक वृक्षारोपण सप्ताहाच्या दिवशी श्री छत्रपती संभाजीराजे शेती वस्तू संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस नक्कीच मदत मिळेल। शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे जागतिक वृक्षारोपण सप्ताहाच्या दिवशी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती संभाजी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती संभाजी राजे शेती वस्तू संग्रहालयाचे लोकार्पण शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी PDCC बँकेच्या संचालिका डॉ वर्षा शिवले, घोडगंगा कारखान्याचे संचालक विठ्ठलराव ढेरंगे, माजी सरपंच बाळासाहेब फडतरे, विजय गव्हाणे, शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य पंढरीनाथ गव्हाणे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागीय सदस्य नारायण फडतरे,
वाजेवाडीचे सरपंच धर्मराज वाजे, डिंगरसवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य विजय गव्हाणे, बँकेचे विभागीय अधिकारी आनंदराव थोरात, वसुली अधिकारी रंगनाथ टेमगिरे, विकास नवले, विकास अधिकारी योगेश शिवले, शाळेचे प्राचार्य व्ही टी पाटील, निवृत्त प्राचार्य शिवाजी जाधव, पर्यवेक्षक हिंदूराव जाधव, शिक्षण समितीचे शिक्षक तज्ज्ञ राजेंद्र गौदे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार पोपटराव गावडे यांनी या शेतीविषयक उपक्रमाचे कौतुक केले. तसेच अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे आधुनिक शेती करणाऱ्या युवा पिढीला आपले पूर्वज कशा प्रकारे शेती करत होते याची माहिती मिळेल. तसेच पाठ्यपुस्तकात फक्त पुरातन फोटो असतात, परंतु आज या शेती संग्रहालयात नांगर, बैलगाडा, खुरपी, पाबर, कोलव, बैलगाडी आदी शेतीविषयक वस्तू, तसेच पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात हमखास नजरेस पडणारे जात, खलबत्ता आदी वस्तू या उपक्रमामुळे मुलांना हाताळण्यास मिळणार आहेत. अशा प्रकारचे शेतीनिष्ठ वस्तू संग्रहालय भविष्यात आणखीन दर्जेदार व्हावे असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तर बँकेच्या निधीचा खरोखरच उत्तम वापर शाळेनं केल्याबद्दल शाळेचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक माहिती या उपक्रमामुळे मिळणार आहे. शेततळे, ठिबक सिंचन, गांडूळ खत प्रकल्प आदी शेतीसाठी आवश्यक असणारे उपक्रम या वस्तू संग्रहालयात उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पास भेट देणं गरजेचं असल्याचं मत पीडीसीसी बँकेच्या संचालिका वर्षा शिवले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय. या संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन आणि मांडणी शाळेचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक अनिल तुकाराम साकोरे यांनी केलंय. तत्पूर्वी साकोरे यांनी या संपूर्ण प्रकल्पाची आणि खर्चाची माहिती उपस्थित मान्यवरांना देत विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे उपक्रम भविष्यात आणखीन शाळांनी राबविल्यास विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत मिळेल. या शेती संग्रहालयासाठी शेतीची अवजारे देणारे आप्पा रानबा गव्हाणे, संतोष गव्हाणे, वीट कारखानदार भरत गव्हाणे, माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे तसेच काही विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल साकोरे यांनी केले तर आभार नारायण फडतरे यांनी मानलेत. वाजेवाडीचे सरपंच धर्मराज वाजे, त्याचबरोबर संस्थेचे नानासाहेब फडतरे, संस्थेचे प्राचार्य जाधव सर, नवले सर आणि जे नवीन आले ते पीडी पाटील सर, त्याचबरोबर जे उपस्थित असलेले बँकेचे थोरात साहेब, टेमगेरे सर, नवले सर, शिवले सर, आपल्या गावचे आणि डिंगरसवाडीचे ग्रामपंचायत सदस्य विजय गव्हाणे, त्याचबरोबर बांडे साहेब विजय गव्हाणे आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना शेवटच्या क्षणाला जरी फोन केला तरी. गजानन गव्हाणे, C24 तास, कोरेगाव भीमा. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी संपूर्ण राज्यात राबविल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाळ कार्यविस्तार योजनेअंतर्गत शिवार संवाद सभेत अहमदनगर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आल्याचं जाहीर केलंय. पंडित दीनदयाळ कार्यविस्तार योजनेअंतर्गत शिवार संवाद सभा संपूर्ण राज्यात राबविली असून यात नगर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आला असल्याचं अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितलंय. नगर क्लब येथे आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या संदर्भात मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अभिनंदन केलं असल्याचंही त्यांनी सांगितलंय. जिल्ह्यात 268 विस्तारक कार्यरत असून केंद्राच्या आणि शासनाच्या सर्व योजनांची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे असंही ते म्हणालेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे जन्मशताब्दी वर्ष असल्या कारणानं अनेक कार्यक्रम हे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये शिवार संवाद सभा हा कार्यक्रम दिला होता आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या नेतृत्वाखाली आपण संपूर्ण जिल्ह्यात ही शिवार संवाद सभा अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवली आणि राज्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आला असं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला कळवलेलं आहे.
त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं या पक्षाने दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी आपण जिल्ह्यामध्ये सगळेच लोकप्रतिनिधी असतील, कोअर कमिटी असतील, तालुका अध्यक्ष असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, त्यांनी सर्वांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयाचं अभिनंदनाचा ठराव देखील आमच्या कोअर कमिटीमध्ये घेण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री महोदयांचा आणि तालुका स्तरावरती कर्जमाफीच्या संदर्भामध्ये देखील आता आमची प्रेसनंतर बैठक आहे की त्या संदर्भामध्ये कार्यक्रम आपण हाती घेणार आहोत की जेणेकरून लोकांनी, शेतकऱ्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग हा नोंदवला पाहिजे. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, अहमदनगर. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटलमार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96-23-72-13-45 आणि 89-99-09-76-69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथे अल्पवयीन मुलीस जातीवाचक अश्लील शिबीगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे. पीडित कुटुंब सध्या दहशतीखाली असून त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथे अल्पवयीन मुलीस जातीवाचक अश्लील शिबीगाळ आणि मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला असताना देखील अजूनही त्यातील आरोपींना अटक झालेली नाही आहे. त्यासंबंधी अनेक संघटना पुढे येऊन या गोष्टीचा निषेध नोंदवित आहेत. 1 जुलै रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि युवक क्रांती दल यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कडनोर साहेब यांची भेट घेतली. घडलेल्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि पीडित कुटुंब सध्या दहशतीखाली असून त्यांना पोलीस संरक्षण मिळावे आणि झालेल्या घटनेला कुठलाही जातीयवादी रंग देऊ नये असं निवेदन यावेळी देण्यात आलंय. ज्यावेळेस श्रीगोंदा तालुक्यातल्या पारगाव सुद्री येथील एका चर्मकार समाजाच्या मुलीवरती तिथल्या काही दारुड्या गावगुंडांनी अन्याय केला. त्यांच्या घरी क्षुल्लक कारणावरून त्यांच्या घरी जाऊन धिंगाणा घालून त्या मुलीला, अल्पवयीन मुलीला मारहाण केली, शिवीगाळ केली. तिचे आजोबा आणि आजी त्या ठिकाणी एकटेच राहतात. त्यांची वस्ती गावापासून लांब आहे. अशा ठिकाणी जाऊन त्या बोनगे नावाच्या माणसाने दारू पिऊन धिंगाणा केला. ज्यावेळेस ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन आली त्यावेळेस पहिल्यांदा सुरुवातीला तक्रार अर्ज घेण्यात आला, परंतु नंतर तिला कळलं की कारवाई झाली नाही. त्यानंतर तिने माझ्याशी संपर्क केला आणि मग मी लगेच तिला घेऊन पोलीस स्टेशनला आले. त्याच्यानंतर आपण 354 नंतर ॲट्रॉसिटी आणि 5 कलम लावून घेतलेला आहे. आता आरोपी फरार आहे, परंतु आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी आम्ही आत्ता PI साहेबांशी संपर्क केला, त्यांना भेटलोय. जर 2 दिवसात आरोपी अटक केले नाही तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावरती उतरेल, तीव्र प्रकारचं आंदोलन छेडेल. पारगाव सुद्रीत या गावामध्ये एका दलित कुटुंबावर अन्याय झाला आणि त्या संदर्भामध्ये आमच्याकडे जेव्हा तक्रार आली युवक क्रांती दलाकडे, तेव्हा युवक क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष सुदाम लगड, कर्जत तालुक्याचे अध्यक्ष किरण पोटफोडे आणि युवक्रांच्या सर्व कार्यकर्त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करून, इन्स्पेक्टर साहेबांना संपर्क करून जो संबंधित आरोपी आहे त्याच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले आणि आता तो गुन्हा दाखल झालेला आहे. आज आम्ही महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते, आमची कार्यकारिणीची जी बैठक होती ती आमची झाली पुण्याला आणि आज आम्ही स्टेशनच्या इन्स्पेक्टर साहेबांना भेटलो आहे आणि आम्ही 2 मागण्या प्रामुख्याने केलेल्या आहेत. जे पीडित कुटुंब आहे
ते अजूनही तणावाखाली आहे, अजूनही त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे असं त्यांना वाटतं, तर त्यांना तातडीने पोलीस संरक्षण मिळावं. त्या ठिकाणी 24 तास पोलिसांचे प्रतिनिधी, एखादा कॉन्स्टेबल तरी सिक्युरिटीसाठी असावा, ही आमची पहिली मागणी आहे. आणि आमची दुसरी मागणी आहे की हा जो आरोपी आहे या अॅट्रॉसिटी केसमधला, याला तातडीने अटक व्हावी. आणि आमची अशी अपेक्षा आहे की हे जे प्रकरण आहे, हे सामाजिक अन्यायाचं प्रकरण आहे, याला कुठलाही दुसरा रंग याबद्दल चढू नये. आम्ही सर्वजण मानवतेच्या बाजूने, मानवतेचा आम्ही विचार मानतो, तर हा अन्याय जो झाला आहे हा सामाजिक अन्याय आहे. तर या अॅट्रॉसिटी कायद्यान्वये हा जो गुन्हा दाखल झाला आहे, त्वरित या गुन्ह्याच्या चौकटीमध्ये कारवाई व्हावी असं आम्हाला वाटतं. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. महाराष्ट्र शासनाच्या 1 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाला अनुसरून शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथे ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपण चालू आहे. या उपक्रमात भर म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने 1000 झाडांची लागवड आणि 500 फळझाडांचे वाटप करण्यात येणार आहेत. शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथे महाराष्ट्र शासनाच्या 1 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाला अनुसरून गावामध्ये ग्रामपंचायतमार्फत वृक्षारोपण करण्याचे काम चालू आहे. या उपक्रमात भर म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने 1000 झाडांची लागवड करण्यात येणार आहे आणि 500 फळझाडांचे वाटप करण्यात येणार असल्याचे सरपंच राहुल टाकळकर यांनी सांगितलंय. या वृक्षारोपणासाठी सरपंच राहुल टाकळकर, उपसरपंच रुपाली गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विकास शिर्के, राजाराम गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष धारराव जगताप, अरुण साळुंके, ग्रामसेविका आढाव मॅडम, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल जाधव, रेवन्नाथ जाधव, दीपक जगताप, परशुराम साळुंके, मुख्याध्यापक पांडुरंग नानेकर आणि संपूर्ण शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 1 जुलै ते 7 जुलै महाराष्ट्र शासनाचा जो 1 कोटी वृक्ष लागवडीचा जो उपक्रम आहे, त्या उपक्रमाला अनुसरून आमच्या हिवरे कुंभार गावामध्ये सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या साथीनं गावामध्ये वृक्ष रोपण करण्यात आलं. आणि या उपक्रमामध्ये भर पडावी म्हणून अजून ग्रामपंचायतच्या वतीनं घरोघरी फळझाडांचं वाटप ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही करणार आहोत आणि प्रत्येकी 5 झाडं घरोघरी आम्ही देणार आहोत. फळझाडं यासाठी की जेणेकरून अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं संगोपन व्हावं आणि महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामध्ये भर पडावी. महाराष्ट्र शासनाचा जो 1 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत हिवरे कुंभारच्या वतीने गावामध्ये 1000 वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे आणि तो आम्ही ह्या आठवड्यात पूर्ण करणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाला अनुसरून मी माझ्या वाढदिवसानिमित्त शाळा परिसरामध्ये 100 झाडे लावण्याचा उपक्रम राबवत आहे. धन्यवाद. सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. राज्य शासनाची वृक्ष लागवड मोहीम टाकळी ढोकेश्वर येथे राबविण्यात आली आहे. यावेळी ढोकेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. शाळा, महाविद्यालय आणि अमरधाम परिसरात वृक्षारोपण करण्यात आलंय. आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाची वृक्ष लागवड मोहीम टाकळी ढोकेश्वर येथे राबविण्यात आली आहे. त्याचा प्रारंभ सभापती झावरे यांच्या हस्ते करण्यात आलाय. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ दाते हे होते. स्वागत आणि प्रास्ताविक आम्ही टाकळीकर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विलास गोसावी यांनी केलंय. सुरुवातीला ढोकेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेली वृक्षदिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. त्यानंतर शाळा, महाविद्यालय आणि अमरधाम परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलंय. राहुल झावरे म्हणाले, वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. सामाजिक बांधिलकी सोबतच पर्यावरण रक्षणासाठी आम्ही टाकळीकर खूप चांगले काम करत आहोत. त्याच्या निमित्ताने वृक्ष संवर्धनाची एक नवीन वातावरण या तालुक्यामध्ये दिसून आलेलं आहे. टाकळी ढोकेश्वरमध्ये आज आपण मोठ्या प्रमाणावर झाडं लावतो. सकाळी गारखिंडीमध्ये 50,000 झाडांचं रोपण आपण करण्याचा प्रयत्न केला. झाडं लावण्याचा जो उत्साह आज तरुण मुलांमध्ये, सगळ्यांमध्ये, गावकऱ्यांमध्ये दिसून येतो आहे, तो झाडं जोपासण्याच्या बाबतीत जर आपण सातत्य टिकवू शकलो तर याचं खऱ्या अर्थाने चीज झाल्याचं या महाराष्ट्राला, तालुक्याला दिसत. या निमित्ताने मला बोलावं. जिल्हा परिषद सदस्य दाते सर यांनी आपल्या भाषणात पर्यावरणाचे महत्त्व सांगत या उपक्रमाचे स्वागत केले. शासनाचा जो अतिशय महत्वाकांक्षी असा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हातात घेतला आहे. राज्यामध्ये 4 कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठरवलं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या पारनेर तालुक्यामध्ये जवळपास 16
लाख झाडं नगर जिल्ह्यामध्ये 16 लाख झाडं आणि पारनेर तालुक्यामध्ये 4 लाख वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे. त्याच्यामध्ये या टाकड डोकेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास 20 गावं हे सामाजिक वनीकरण आणि शासनाचं वन खातं त्याच्यामार्फत त्या ठिकाणी हा लागवडीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. सुरुवात आज खऱ्या अर्थानं या सप्ताहाच्या निमित्तानं आज टाकळी डोकेश्वरपासून सुरू झाली आहे. टाकळी डोकेश्वरचं माध्यमिक विद्यालय असेल उच्च माध्यमिक विद्यालय आणि टाकळी डोकेश्वरचं महाविद्यालय खऱ्या अर्थानं या सगळ्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. सगळ्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला आहे आणि अतिशय उत्साहानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि उद्दिष्टपूर्ती निश्चितपणे या कार्यक्रमाची केल्याशिवाय हा परिसर राहणार नाही अशी खात्री 100% वाटते. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, सरपंच सुनीताताई झावरे, बाजार समितीचे संचालक अशोक शेट कटारिया, सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी, वनपरिक्षेत्र अधिकारी के आर आगलावे यांची भाषणे झाली आहेत. कार्यक्रमास विस्तार अधिकारी माळी, सामाजिक वनीकरण विभागाचे वाघोलीकर, बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे, उपसरपंच बाबासाहेब खिलारी, ग्रामपंचायत सदस्य सुनील गोर्डे, रोहिणी झावरे, सावली प्रतिष्ठानचे सचिव संतोष सोनावळे, आदिनाथ पायमोडे, मंडल अधिकारी कुलकर्णी, तलाठी रुशाली कदम, गीताई प्रतिष्ठानचे तारकराम झावरे, जयसिंग झावरे, ढोकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य अभिनव, महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2019 पर्यंत 50 कोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाविषयी वृक्ष लागवडीच्या नियोजित कार्यक्रमामध्ये मागच्या वर्षी आपण 2.80 कोटी रुपये वृक्ष लागवड 2016 पावसाळ्यामध्ये केली. यावर्षी आपण महाराष्ट्रामध्ये 4 कोटी वृक्ष लागवड करणार आहोत. त्यात वन विभाग, अहमदनगर सामाजिक वनीकरण अहमदनगर यांच्या माध्यमातून शाळा महाविद्यालय, विविध यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून आपला उद्दिष्ट जिल्ह्याचं 16 लाख रोपांचं असतानाही जवळपास नव्याने त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले स्वयंस्फूर्तीने आलेले असे रोपांची संख्या 29 लाख रोपे लागवडीचं उद्दिष्ट आपण साध्य करणार आहोत. यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग शिवाय वन्यजीव संरक्षण, वन्यजीव विभाग, संगमनेर या सर्वांची रोपे निर्मिती करून नियोजनबद्ध रोपे पुरवठा साईटवर करून आणि जनतेच्या सहाय्यक सहकार्याने विद्यार्थ्यांना सहभागी घेऊन सर्व लोकप्रतिनिधी, सर्व स्तरावरचे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आपण या जिल्ह्यात विशेष करून आपल्या तालुक्यामध्ये पारनेर तालुक्यात टाकळी डोकेश्वर वनपरिक्षेत्र शिवाय पारनेर वनपरिक्षेत्रात हे वृक्षारोपणाचे जो नियोजितबद्ध कार्यक्रम यशस्वी राबू. त्याचबरोबर विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या शासन निर्णयाच्या आदेशाची केली होळी. अहमदनगर पोलीस दलातर्फे जनजागृती मीडिया व्हॅनचे उद्घाटन तर वृक्षारोपणाचा कार्यक्रमही संपन्न. चाकण MIDC मधील कारखानदारांनी केलं GST स्वागत. आणि पारगाव सुद्रीक येथे अल्पवयीन मुलीला जातीवाचक अश्लील शिवीगाळ करून मारहाण. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.